पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना कायम धरा व्यवस्थेचे कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे? तर एक आहे 1793 बंगाल बिहार ओरिसा या प्रांतात ही व्यवस्था लागू झाली. ही व्यवस्था लागू करणारा लॉर्ड कॉर्नवालिस होता. हा दुसरा मुद्दा, या व्यवस्थेमध्ये टॅक्स हा फिक्स स्वरूपामध्ये होता, टॅक्स हा फिक्स स्वरूपामध्ये होता म्हणून तिला कायम धरा म्हटलं गेलं. या व्यवस्थेअंतर्गत जमिनीचा मालक जमीनदाराला बनवलं गेलं आणि हा जमीनदार जो होता हा शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करून कंपनीमध्ये पे करत होता. म्हणजे या सिस्टीममध्ये जमीनदार हा कोण होता? तर मध्यस्थी वर्ग होता. हे या ठिकाणी लक्षात घ्या. जमीनदार हा या काळामध्ये कोण आहे? तर मध्यस्थी वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुसरा मुद्दा असा आहे की त्या जमिनीचं उत्पन्न जास्त घेण्यासाठी जलसिंचनाची जबाबदारी देखील कंपनीनं जमीनदारावरच टाकलेली होती असं एकंदरीत दिसतं. आणि जो निश्चित केलेला टॅक्स निश्चित वेळेमध्ये कंपनीला कंपनीमध्ये पे करायचा आहे म्हणून त्या निश्चित केलेल्या दिवशी सूर्य मावळण्याच्या आतमध्ये तो तुम्हाला द्यावा लागतो. म्हणून कायम धरा व्यवस्थेअंतर्गत सूर्यास्त व्यवस्था देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते.